हेलो परीक्षक ने कहीं बोले थे हाँ। और बेटा कुछ सुनाओ, गाना किसने याद कराया तुम्हें? बहुत प्यारा गाया, अच्छा गाया। थैंक यू। किसने सजेस्ट किया था? खुद से सुना था? हो। दूसरा क्या सुना होगे? कुछ है और बता। मराठी सॉन्ग। हाँ कुटला अजीर उठकर उमगाया बाप कर यूं जाओ यूं जाओ माइक माइक मत बोला, कोई प्रॉब्लम नहीं। आजच्या स्पर्धेच्या दिवशी ज्या ज्या छोट्या छोट्या पाखरांनी गाणी म्हटली आहेत, ही सगळीच गाणी म्हणजे मी तरी ऐकतच होतो, उपस्थित असलेल्या लोकांनी तर नीट लक्षपूर्वक ऐकली की ही सर्व गाणी ही तुमच्या आमच्या जीवनाशी निगडीत असणारी गाणी आहेत। इतक्या फिलॉसॉफिकल गाणी गाण्याचं खरंच यांचं हे वय आहे का? पण गायकीमधनं खऱ्या अर्थानं अभिप्रेत असणारा जो संदर्भ आहे तो परीक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम मात्र ते नेटानं करत आहेत। तेव्हा अशा सगळ्या पालकांसाठी ज्यांनी आपल्या मुलांना या मंचावर आणून त्यांची कला दाखवण्याचं एक मोठं धाडस केलेलं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। मराठी गाणं। हॅलो मस्तच, धन्यवाद। आणि पुढच्या स्पर्धकाला या मंचावर आता आमंत्रित करूया, लिटल चॅम्प्स कॅटेगरीमध्ये सिरियल नंबर 532।
तिचं नाव प्रोनाऊन्स करताना मला